आम्ही भारतीय लोकांना नमस्कार. मित्रहो, आपल्या देशामध्ये गेल्या 5-10 वर्षापासून कल्याणकारी राष्ट्राच्या नावाखाली एका अर्थानं सबसिडी राज चालू झालेलं आहे. आणि लोकांचं कल्याण करायचं, लोकांना सक्षम करायचं आणि धावणाऱ्या भारताचं नाव घेऊन या लोकांच्याकडे पाहायचं असा हा एक प्रकार आहे. मुळात आपला देश कल्याणकारी राज्याला खूप महत्त्व देतो, राज्यघटना पण खूप महत्त्व देते. इथे सामाजिक न्याय आहे, आर्थिक न्याय आहे, राजकीय न्याय आहे. ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करत असताना कल्याणकारी राष्ट्र या योजनेपासून, या कल्पनेपासून आपल्याला कधी दूर जाता येत नाही. इथे मुद्दा असा आहे की गेल्या 10 वर्षापासून लोकांच्या कल्याणासाठी म्हणून ज्या योजना जाहीर केल्या जातात त्या योजना कल्याणकारी राष्ट्र बळकट करणार आहेत की नागरिकांना मिंदे मतदार बनवणार आहेत, की ह्या नागरिकांना परावलंबी बनवणार आहेत, की या नागरिकांना स्वतःची निर्माण शक्ती फेकून द्यायला लावणारे आहेत. काय काय योजना आहेत त्या? स्वयंपाकाचा गॅस मोफत, अन्नधान्य स्वस्त, कोणत्या तरी महापुरुषाच्या नावाने थाळी, खिचडी. आणि गेल्या 5 वर्षापासून देशातल्या 80 कोटी कुटुंबांना, नागरिकांना घरपोच मोफत धान्य. याशिवाय अजूनही काही योजना होतात. राम मंदिराचं उद्घाटन आलं की गोड पदार्थ तयार करता येईल असं शिधा वाटप करण्याचं काम काही राज्यांनी केलेलं आहे. केंद्राच्या घोषणांना शह देण्यासाठी किंवा आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे आहोत हे सांगण्यासाठी काही राज्यांनी पण अशा घोषणा चालू केलेल्या आहेत. या घोषणेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला TV मोफत, प्रत्येक कुटुंबाला सायकल मोफत, काही ठिकाणी मोफत बस प्रवास, जो पूर्वी निम्म्या भाड्यामध्ये व्हायचा आता तो मोफतवर आला, ज्येष्ठ नागरिकांना सगळं काही मोफत, दुर्बल घटकातल्या लोकांना सर्व काही मोफत, हे अन्य राज्यांमध्ये पण चालू झालं. हे मोफत मोफत शेवटी बाईच्या मंगळसूत्रापर्यंत गेलं. लग्नात ज्या महिला, त्यांचे पालक मंगळसूत्र विकत घेऊ शकत नाहीत अशा वेळेला सरकारनेच मंगळसूत्र घेऊन द्यायचं आणि लग्न करणाऱ्या महिलेचे एकार्थाने आई वडील व्हायचं. आपल्याकडे किती कल्याणकारी घोषणा होतात आणि योजना येतात याची गणती महासंगणकाला सुद्धा करता येत नाही. कायम काहीतरी मोफत, कायम काहीतरी चक्रावून टाकणार आणि मतदार खेचणार असं काहीतरी सुरू होत. समाजातल्या वेगळ्या वेगळ्या घटकांच्या पर्यंत, व्यावसायिकांच्या पर्यंत ह्या योजना पोहोचलेल्या आहेत. जो गायीचं रक्षण करतो त्याला मानधन, जो साधू होता त्याला मानधन, ज्याने बाबरी मशीद पाडली त्यांना मानधन, जो रिटायर झाला त्याला मानधन. ह्या ज्या सगळ्या मानधनाच्या गोष्टी मंदिरापासून पुजाऱ्यापर्यंत पोहोचल्या. कर्नाटकात तर गरीब ब्राह्मण पुजारी असेल तर त्याला महिन्याला सरकार पैसे देऊन जगवतं, कारण पूजा अर्चा ह्याच्यातून त्याचं पोट भरेलच असं नाही. त्याच्या लग्नाच्या वेळेला विशिष्ट रक्कम FD स्वरूपात त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या नावावर ठेवली जाते. असंख्य योजना आहेत, अनकाउंटेबल आहेत, त्या मोजताच येत नाहीत. ह्या सगळ्या योजनातून पुढे काय होतं? एक सक्षम भारत घडतो, एक स्वावलंबी नागरिक घडतो, एक कष्टाळू नागरिक घडतो,
आत्मसन्मानाने जगणारा नागरिक घडतो की केवळ राजकीय पक्षांच्या मिंदेपणाला, त्यांनी बनवलेल्या मिंदेपणाला शरण जाणारा माणूस घडवतो? हे काय काय दिलंय मोफत आपण वेगळ्या वेगळ्या घटकासाठी? कुणी पाणी मोफत देतं, कुणी खत मोफत देतं, कुणी वीज मोफत देतं, तर गेल्या 5 वर्षापासून देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जातं. का दिलं जातं? कारण त्यांच्याकडे धान्य विकत घ्यायला पैसे नाहीत आणि पैसे मिळवण्यासाठी रोजगार नाही. मग इथे धान्य मोफत देणं महत्त्वाचं आहे की ती विकत घेण्याची क्षमता त्या नागरिकांमध्ये तयार करणं महत्त्वाचं आहे? फुकट अन्न घेणाऱ्या माणसाचा आत्मसन्मान कसा राहत असेल? तो एका याचकाच्या भूमिकेतून सातत्याने गावात येणाऱ्या धान्याची ट्रकची वाट बघत असेल? आपण इतके परावलंबी झालो की आपल्याला मिठापासून सगळं मोफत घ्यावं लागतं, आणि त्याचं पुन्हा एकच कारण आहे की त्याच्या मनगटाला काम नाही मिळत. काम देण्याची जबाबदारी सरकार काय घेत नाही आणि स्वावलंबी आत्मनिर्भर नागरिक का बनवत नाही? जोपर्यंत हे 80 कोटी लोक आत्मनिर्भर होणार नाहीत तोपर्यंत आपला देश कधीच आत्मनिर्भर होणार नाही. 80 कोटी लोक जर थाळ्या घेऊन उभा राहत असतील तर त्या देशाला महाशक्तिमान, विश्वगुरु, आत्मनिर्भर, धावणारा, पळणारा, शायनिंग मारणारा देश म्हणताच येत नाही. हा शासनाच्या धान्यावर अवलंबून असणारा देश आणि नागरिक असं फार तर म्हणता येईल. आपण किती खर्च करतो ह्या सगळ्या दानधर्मावर? गेल्या 5 वर्षात मोफत धान्यावर खर्च झालेली रक्कम 25 लाख कोटी होती असं सरकारने सांगितलेलं आहे. 25 लाख कोटी. आणि पुढे बीजेपी निवडून आल्यानंतर आणखीन 5 वर्षासाठी ही योजना लागू राहणार आहे, कारण मोदी रोज घोषणा करतात, मी कुणाला भुकेलं ठेवणार नाही, मी कुणाला गरीब ठेवणार नाही, मी तुम्हाला जगवेन आणि त्याच्यासाठी मोफत धान्य देईन, हे मोदी की गॅरंटी आहे. ही असली कसली गॅरंटी? देशातल्या 80 कोटी लोकांना परावलंबी आणि याचक बनवणारी? असा काउंटर क्वेश्चन कुणी नाही विचारत, विचारण्याची हिंमत नाही. आणि लोकांना पण आता हे मोफत धान्य खाण्याची सवय लागली, बहुतेकाने रोजगार शोधणं पण बंद केले, कारण तो मिळत नाही, मिळाला तर टिकत नाही, टिकला तर मनासारखे पैसे मिळत नाही. येते मोफत धान्य खा आणि जगा, हे चांगल्या नागरिकाचं लक्षण नाही आहे. एका अर्थाने मिंदा बनणारा मतदार आणि नागरिक घडवण्याचं काम सरकारच करते. पुढच्या 5 वर्षात मोफत धान्यासाठी 50 लाख रुपये स्वतंत्रपणे खर्च करावे लागणार आहेत. हे 50 लाख आणि हे 25 लाख, 75 लाख कोटी. नुसतेच लाख नाही आहेत, 75 लाख कोटी आहेत. जर सरकारने असं ठरवलं असतं की ह्या 75 लाख कोटीतून रोजगार निर्मिती करणारे आणि तळागाळातल्या माणसाच्या मनगटाला रोजगार देणारे प्रकल्प चालू केले असते, गावोगाव रोजगार तयार करणारे प्रकल्प तयार केले असते आणि अशी घोषणा दिली असती ज्याला पाहिजे ते काम, पाहिजे तेव्हा काम आणि त्याची पिळवणूक न करणारं काम, तर मला वाटतं की या देशातल्या कोणत्याही नागरिकाने आम्हाला तेल मोफत द्या, आम्हाला वीज मोफत द्या, आम्हाला पाणी मोफत द्या, आम्हाला लंगोटी मोफत द्या, आम्हाला धान्य मोफत द्या ही भाषाच केली नसते. सरकार म्हणजे काही जादूचा चिराग नाही आहे. खुल ज्या सिमसी म्हटले की पैसा बाहेर पडणार आहे, सोनं बाहेर पडणार आहे. हे सगळं धान्य सरकारला विकतच घ्यावं लागतं आणि तो विकत घेण्यासाठीचा पैसा त्यांना कुठून तरी मिळवावा लागतो.
माझा मुद्दा असा आहे की नागरिकांना स्वावलंबी बनवणाऱ्या कल्याणकारी योजना पाहिजेत की त्यांना परावलंबी बनवणाऱ्या योजना पाहिजेत, आणि ह्या योजनांचा प्राधान्यक्रम काय असायला पाहिजे? नुकतीच बीबीसी वृत्तसंस्थेने मुंबईतली एक बातमी दिलेली आहे, झोपडपट्टीतली, धारावी झोपडपट्टीतली, जी आता अदानीला विकली जाणार आहे. एका कुटुंबाची मुलाखत त्यांनी दिलेली आहे की त्या कुटुंबाचं म्हणणं असं आहे की सरकारी टॉयलेट आता जवळपास बंद पडलेले आहेत आणि जे सुरू आहेत तिथे जाताच येत नाही. नाईलाजाने सरकारी टॉयलेट जवळ सुरू झालेल्या खाजगी टॉयलेटमध्ये स्वच्छतागृहामध्ये जावं लागतं आणि तिथे प्रत्येक वेळेला 2 रुपये आकारले जातात. जर 5 जणांचं कुटुंब असेल आणि ते 2-3 वेळा टॉयलेटमध्ये जाणार असेल तर रोजचा टॉयलेटवरचा खर्च 100 रुपये होतो, महिन्याचा 3,000 रुपये होतो. बऱ्याच वेळेला एवढी मिळकत सुद्धा त्या कुटुंबाची नसते, पण टॉयलेटवर तुम्हाला एवढा पैसा घातल्याशिवाय तुम्हाला जगताच येत नाही. आता प्रश्न असा आहे की स्वच्छ भारत अभियान राबवलं गेलं पण टॉयलेट इंडस्ट्रीचं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे, त्याही भांडवलदारांच्या हातात गेलेले आहेत. हात कशाला घालायला पाहिजे? लोकांना टॉयलेटचा हक्क आहे, ते सुलभ असायला पाहिजे, तो मोफत असायला पाहिजे, कारण सगळेच काय 5,000 रुपये देऊन आज जाणारे लोक नाही आहेत. म्हणून लोक कुठेतरी बसतात, कुठेतरी उभे राहतात. जे करायला पाहिजे, जे मूलभूत आहे, पाणी मूलभूत आहे, पण पाणी मोफत देतो, स्वच्छ देतो, फिल्टर केलेलं देतो असं सरकार सांगत नाही, तर त्याऐवजी तुम्ही बाटलीतलं पाणी वापरा असं सांगतं. हे सगळे जे खेळ आहेत हे गरिबांना अधिक गरीब करून श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारे खेळ आहेत, आणि या खेळाच्या मध्ये माणूस सापडलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे एकाही माणसाने सरकारकडे असं निवेदन पाठवलं नव्हतं की आम्ही खूप गरीब आहोत, आम्हाला जगण्यासाठी मोफत धान्य द्या. कुठल्याही शेतकऱ्याने मोफत पाणी मागितलं नव्हतं, कुठल्याही शेतकऱ्याने मोफत वीज मागितली नव्हती, खत मागितले नव्हतं. त्यांचं म्हणणं आमच्या घामाला दाम द्या, आमच्या उत्पादनाला योग्य भाव द्या, आम्ही कशाला तुमच्याकडे फुकट मांडू मागू. तशीच या 80% लोकांची धारणा आहे. ते रोज रोजगार मागतात, ते रोज मोर्चे काढतात, ते रोज आदळापट करतात, पण नोकऱ्या देण्याचं, त्यांना काम देण्याचं धोरण सरकारकडे नाही आहे. त्याऐवजी मतं मिळवण्याचा हा शॉर्टकट काढलेला आहे. मी 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतो, त्यांनी मतं द्यायला पाहिजेत. मी एवढ्या महिलांना साड्या देतो, एवढ्या महिलांना मंगळसूत्र देतो, एवढ्या महिलांच्या नावावर पैसे पाठवतो, एवढ्या महिलांना गॅस देतो, मग मला तुम्ही पुन्हा निवडून का देत नाही? हे जे कल्याणकारी योजनांच्या नावाखाली चाललेलं राजकारण आहे, एक तर हा देश दुर्बल बनवतं, देशातला माणूस दुर्बल बनवतं, इथली अर्थव्यवस्था दुर्बल बनवतं आणि राजकारण सबल बनवतं. म्हणून माझी लोकांना सुद्धा विनंती आहे की आपण मताच्या बदल्यात कधी धान्य घेऊ नये. खूप मोठी चूक करून बसू आपण. ते धान्य देतात म्हणून त्यांना मत द्या, ते तेल देत आहेत म्हणून त्यांना मत द्या, ते साड्या देत आहेत म्हणून त्यांना मत द्या. या भूमिकेतून लोकांनी पहिल्यांदा बाहेर पडायला पाहिजे आणि एकच मागणी पुन्हा पुन्हा करायला पाहिजे, आम्हाला आमच्या पायावर राहण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये तयार करा, मोफत धान्य पाठवू नका. ही मागणी लोकांची असायला पाहिजे. तशी असेल तर मतांची विक्री होणार नाही, मतं दुबळी बनणार नाही आहेत, मतं कोणी हायजॅक करणार नाही आहेत. मला वाटतं येणारी निवडणूक ही त्याच्यासाठी एक संधी आहे, तिचा मतदारांनी विचार करायला हवा. धन्यवाद.